केंद्र आणि राज्य सरकार आपले आहे आणि विकासाची दूरदृष्टी आमदार महेश बालदी यांच्यामध्येही आहे. त्यामुळे सुज्ञ मतदारांनी परिवर्तन आघाडीच्या मागे ठामपणे उभे राहावे म्हणजे आपण चौकसह परिसरातील चारही ग्रामपंचायतींमध्ये विजयश्री खेचून आणू असा निर्धार भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी चौक येथे व्यक्त केला. भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, मनसे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट या परिवर्तन आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ पोतदार सभागृहात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला आमदार महेश बालदी, माजी आमदार देवेंद्र साटम, शिवसेना उपनेते विजय चौगुले, भाजप नेते विनोद साबळे, खालापूर तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे, लक्ष्मण पवार, मनसेचे आशिष चौधरी, गोपीनाथ जाधव, आरपीआयचे महेंद्र धनगावकर, प्रमोद महाडिक, पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका विद्या गायकवाड, चौक ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या उमेदवार गायत्री गणेश कदम व सदस्य पदाचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या वेळेला आम्ही या ठिकाणी या आघाडीच्या या ठिकाणी सर्व कारभाराला पाहिलंय. आजवर हा आघाडीचा कारभार आम्ही राज्यातला पाहिला, तसा कारभार आम्हाला इथं होऊ द्यायचा नाही. तर त्याच्यासाठी समर्थ नेतृत्व या ठिकाणी साटम सर, आपण आमदार महेश बालदीजे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होणार आहे. विकासाची एक दृष्टी, कारण तुम्ही सरपंच म्हणून काम पाहिलंय, किंवा दृष्टिकोन ठेवून पुढे जाणारी अशा पद्धतीची परिवर्तन आघाडी आहे. आणि म्हणून या परिवर्तन आघाडीला या ठिकाणी जे अपेक्षित असं, सर्वसामान्य जनतेला अपेक्षित असं जे परिवर्तन आहे ते घडवण्यासाठी ही ताकद महत्त्वाची आहे. आणि म्हणून मला या सर्व कार्यकर्त्या सहकार्या सांगायचं आहे, आमच्या महिला भगिनींना सांगायचं आहे की 16 तारीख ही आता आपल्या समोर आता येऊन ठेपलेली आहे. या 16 तारखेपर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी ही तुमची आमची आहे. प्रत्येक उमेदवाराची निशाणी वेगळी आहे, ही निशाणी त्या आपल्याला घराघरापर्यंत पोहोचवायची आहे. पुन्हा पुन्हा त्या नागरिकांना तो विश्वास द्यायचा आहे की ज्या पद्धतीनं आजवर या ठिकाणी ज्यांनी गेल्या या ठिकाणी 10-15 वर्षामध्ये नेतृत्व केलं, त्यांनी जो भ्रमनिरास या ठिकाणी आमचा केला, ती स्थिती आम्हाला जर परत आणून द्यायची नसेल तर त्याच्यासाठी आम्हाला जाणतेपणानं मतदान करायचं आहे. कुठेही या ठिकाणी अन्य मेढ्यामध्ये अडकून घ्यायचं नाही, तर विकास आणि विकासाचा दृष्टिकोन ठेवून आम्हाला या निवडणुकीमध्ये मतदान करायचं आहे. आणि मला खात्री आपल्या सगळ्यांना द्यायची आहे की एकदा हा विश्वास आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली आपण या परिवर्तन आघाडीवर ठेवून दाखवूया. निश्चितपणानं आपल्या सगळ्यांना अपेक्षित असलेलं परिवर्तन या चारही ग्रामपंचायतीमध्ये घडल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, हे थांबलं गेलं पाहिजे. आणि आपल्या आयुष्यामध्ये आपलं हे प्रत्येक दिवस महत्त्वाचं आहे. जात, धर्म, भाषा, पंथाची भाषा कोण करतं की जेव्हा आपल्या कर्तृत्व संपतं, माझ्यावरही झालं की हा मारवाडी आहे, हा उरणून आला, हे आला, ते आलं, जे बोंबलले ते गेले, हे डब्यात जाणार आहे. आणि आपली इच्छा एक आहे. या निमित्ताने तुम्हाला माझी इच्छा सांगतो आणि परमेश्वराने आजपर्यंत आशीर्वाद आपल्या मागे ठेवले, एकच महाविकास आघाडीचा उमेदवार आपल्या समोर उभा राहायला पाहिजे, हीच आपली इच्छा आहे. हे सर्व मिळून एकदा सांगवलं म्हणजे यांचं म्हणजे ते उद्धवजींची काल ती क्लिप बघितली की गेल्या वेळेला आलेलो पावसात होतो. अहो उद्धवजी, गेल्या वेळेला ते मी शेतीवर होतो, तुम्ही दोनदा आले, तुमचं लेख एकदा आलं, मी नाही हरलो. आता तर यंदा तर माझ्याकडे कमळ राहील, माझ्याबरोबर मोदी राहतील, माझ्याबरोबर अमित शहा राहतील, माझ्याबरोबर देवेंद्र फडणवीस राहतील, तुम्ही मला काय हरवाल. अहो ते मनोहर भोईंदर सोडा, तुम्ही येऊन इथे उभे राहा, तुम्हाला हरवीन, हा हे मी तुम्हाला आव्हान करतो. तुम्ही तर तुमच्या लेखाला वरळीत उभा केला, तेव्हा 3 उमेदवारांना विधान परिषद दिल्या, तेव्हा तुमचा मुलगा राहिला. आणि इथे छातीला माती लागल्यानंतर कुस्तीत मागे न फिरणारे आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत. आणि हे समाजाचं ही हे दृष्टिकोन ठेवून आपण काम करतोय. आपल्या आपल्या वार्ड मध्ये असेल, आपलं आपलं चिन्ह असेल, कारण इथे वेगवेगळं चिन्ह आहे. आपलं आपलं नागरिकांमधून सरपंच आहे, त्याचं चिन्ह वेगळं, आपलं चिन्ह वेगळं आहे. हे प्रत्येक जो कोणी वोटर आहे त्याच्यापर्यंत पोहोचून त्याला प्रत्येकाने सांगा. आणि जर पॅनलमध्ये 3 आहात, वोटिंग कुठेतरी वोटरकडे जात असताना अशी नका हे करू, मला फक्त 1 वोट दे, दुसरे 2 कोणाला पण द्या असं बोलू नका. कारण सर्व सहकारी आपले सहकारी आहे, प्रत्येक जण आपला निवडून यायलाच पाहिजे.
कोणाच्याकडे जाणार तर तुम्ही ते जरी त्या पॅनलचा एक जरी मनुष्य तिथं गेला तरी दुसऱ्या दोन्ही आपल्या पॅनलच्या सहकार्याचं नाव सांगा, आपल्या सहकार्याचं आपलं तिथं जे काही विषय असेल ते सुद्धा त्या ठिकाणी सांगा आणि आपले सरपंच जे उमेदवार आहेत त्यांची सुद्धा निशाणे सांगा आणि त्या पद्धतीने काम करा. नाहीतर काही स्वार्थी लोक असतात मग ते त्या गोष्टीचा विचार नाही करत, ते फक्त स्वतःचा स्वार्थाचा आपला स्वतःचा विचार करतात. असे आपल्यामध्ये या युतीमध्ये तर तशी लोक नाही आहेत. पण तरी तुम्हाला मी सांगतो की आपण सर्वांनी सावध राहून ही रात्र वैराची आहे असं समजून आता बांदी साहेबांनी सांगितलं की आम्हाला या ठिकाणी आमंत्रण देण्याची गरज नाही पण या ठिकाणी आपला गुलाल उधळलाच पाहिजे. 17 तारखेला आपला गुलाल आपण उधळायचा हा निर्धार आपण प्रत्येकाने करूया. चौकला मेगा सिटी व्हावी म्हणून मी प्रयत्न केले. माझंही स्वप्न होतं की मी आमदार आहे तर माझ्या इथे फार मोठी डेव्हलपमेंटने महाराष्ट्रात कुणी काम केलं नाही आता मी माझ्या मतदारसंघात काम करणार. झंझावताने काम केलं, जसं आदिवासी भागात गावाखेड्यात डांबरी रस्ते नेले, पाणी योजना दिल्या, शाळा दिल्या, त्याप्रमाणे माझ्या चौकला सुद्धा मोठं या ठिकाणी महत्त्व प्राप्त व्हावं म्हणून मेगा सिटी आहे. 887 हेक्टर जमीन त्या ठिकाणी संपादित करायचे म्हणून 7 वर्षाच्या उठावर संपादित म्हणून नोंद झाली, प्रोजेक्ट तयार झाला. त्यावेळेस या काँग्रेसवाल्यांनीच मोर्चे काढले, विरोध केला मला की नाही या ठिकाणी आमची जमीन घेता येणार नाही, शेतकऱ्यांची काय करायचं नाही. जर तिथे जमीन ऍक्वायर झाली असती, मेगा सिटी झाली असती तर या ठिकाणी आज तुम्हाला 35-35, 40-40 मजल्याचे टॉवर दिसले असते. या ठिकाणी मोठं कॉलेज असतं, मोठं हॉस्पिटल असतं, मोठं एसटी स्टँड असतं आणि रेल्वे याच्या अगोदर लोकल जी चालू होणार होती ती लोकल चालू होणार होती. परंतु काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे माझ्या नावाने शंखधुनी या काँग्रेसने केली, मोर्चे काढले आणि तो प्रोजेक्ट होऊन दिला नाही. त्या शेतकऱ्यांना 12.5% विकसित भूखंड देतो म्हणून सांगितलं होता. बांधवांनो आज जर 12.5% विकसित भूखंड त्यांच्या हातात असता इथल्या लोकांच्या आसुर्डी कोपरी टेंगरी तुगाव या सगळ्या भागातल्या लोकांच्या तर जे तुम्हाला चित्र उरण पनवेलमध्ये दिसते ना प्रत्येक गावामध्ये इम्पुडंट गाडी माझ्या टेंगरीमध्ये माझ्या आसुर्डीमध्ये माझ्या तुगावमध्ये माझ्या कोपरीमध्ये प्रत्येकाच्या दारासमोर इम्पुडंट कार आज उभी असते बघले असते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.